ओके सो नमस्कार मित्रांनो, तर आजचा ब्लॉग सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप थँक्यू, बिकॉज लास्ट ब्लॉग मध्ये आपले झालते 756 सबस्क्रायबर्स आणि आता आपले झालेले आहेत 855 सबस्क्रायबर्स. सो विद इन 15 डेज, 15 दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ 100 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. सो हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. आज वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत ब्लॉगमध्ये, सो ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडेल. तर चलो गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ मित्रांनो. 12:12 वाजलेत, दुपार होत आली आता. तर अशा कडक उन्हामध्ये एक आपण प्लॅन केलेला आहे. आपले कार्यकर्ते पाठी थांबलेले आहेत, तर प्लॅन काय तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने. ऍक्च्युली ओला बुक केली होती आणि अरे ओला बुक केली ना, तो क्या हुआ ओला स्कूटर काय होत आहे. हाय रिक्षा, ओला रिक्षा आहे. 1, 2, 3, 4, 5 पाच मेंबर रिक्षा. चला मीटर लावलेला आहे, लेट्स गो. बाय बाय. ओके तर मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी चाललोय तर त्या ठिकाणी साधारण 1 ते 4 किलोमीटर अंतरावरती आपल्या गावापासून. आणि आता आपण आता ऑन द वे आहोत आणि आजच्या ज्या गोष्टीसाठी स्पॉन्सरशिप आहे तर ती मुंबईहून थेट आलेले कार्यकर्ते आपल्या गावातील गणेश बरधडे यांच्याकडून. तर आणि आपले सबस्क्रायबर आपले म्हणजे बघू, हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि हा ब्लॉगर पेक्षा पहिला माझा एक मित्र आणि भाऊ आहे. एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, एक टाइम होता आम्ही सगळे खेळायचो पहिले, पण आता त्यांनी काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे, त्यामुळे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि प्राऊड फील करतोय की आपल्या म्हणजे आपल्या गावातलं काहीतरी तो डिस्क्राईब करतो, त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि ह्या ज्या कॉम्प्लिमेंट आहेत ना, तर मला प्रत्येक व्हिडिओमध्ये याचे म्हणजे असे कमेंट्स किंवा कॉल किंवा मेसेज याच्या थ्रू भेटत असतात. सो थँक्यू. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तू आहेस, त्यामुळे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो बघूयात पुढे काय काय होतंय. ओके तर फायनली पोहोचलेलो आहोत आपण जिकडे जायचं होतं तिकडे. आता कुठे आले ते तुम्हाला मी सांगतो. सो आपल्या पाठी बघू शकताय आपटीच्या रोडला ए वन गार्डन, जे हॉटेल ऍक्च्युली ते, आणि इथे एक म्हणजे एकदम जबरदस्त निरा भेटते. सो पहिल्यापासून म्हणजे लहानाचं मोठं झालं तेव्हापासून इथे निरा प्यायला येतो आम्ही आणि ते बघू शकता. ते आता खूप डेव्हलप केलं, पहिलं असं नव्हतं. तर आता आज जाऊयात आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सो चला. हे इकडचं नाही कधी बघायचं, हे लोएस्ट रेट आहेत ना ते बघायचं आणि मग ऑर्डर करायचं. तर आपण आपली ऑर्डर बघू शकता, आलेली नीरा मागवलेली. आपण किती लिटर घेतले म्हणजे? 2 लिटर घेतले आत्ता. बघूयात नंतर जर अजून घ्यायचे असेल तर. आणि आजूबाजूला असं वातावरण मस्त डेव्हलप केलं आत्ता. सो चल चेस. चेस गावचं तू आहेस, मी नाही, त्यामुळे मला एवढं काय माहित नाही. मी तर म्हणून नीरा म्हणजे ऍक्च्युली काय असं काय बोलतात त्याच्यामध्ये, काय बोलतात
A few moments later. तर याच्यामध्ये अल्कोहोल वगैरेचं काय म्हणजे प्रमाण नसतं ऍक्च्युली. नीरा म्हणजे तुम्हाला माहिती असेलच नीरा म्हणजे काय प्रकारे, बट तरी पण सांगतो की नीरा म्हणजे नारळाचं पाणी म्हणतो आपण, तर तसंच काहीसा प्रकार आहे नारळाचा. हा, असं काहीच आहे. गजब बेइज्जती है. सो आम्ही काय असं काय बोलतात ड्रिंक अँड ऑल अल्कोहोल वगैरे तसं काय आम्ही शरीरासाठी खूप भारी असतं. तुम्ही उपाशी कुठे घ्याल तर खूप बेटर बेस्ट. आणि किडनी स्टोन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही नीरा प्या. तरी खूप फिलॉसॉफी झाली असं वाटतं. हा, पण सगळ्यांना कळायला पाहिजे जर तुम्हाला प्यायची असेल तर आपल्या गावच्या साईडला चांगलं चांगलं भेटतं. हो, आणि हे जे आता आपण जिथे आलो ना, तर ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, तर ते फक्त एक त्यांचं घर होतं, पण आता त्यांनी बघू शकता आजूबाजूला खूप डेव्हलप केलेलं आहे. तर चला, झालेलं आहे आपलं सगळा कार्यक्रम एकदम ओके आणि स्पॉन्सर. तर आता किती वाजलेत, टाइम काय झाला? साडेबारा वाजले. आता इथून पुढे पण बरेच प्लॅन आहेत. आता तो बन्नी आहे, तर त्याला ऍक्च्युली बोरला जायचं बाजारासाठी, रिक्षा घेऊन जायची त्याला. आणि याच्या व्यतिरिक्त बघू, काय आयडिया नाही आहे मला, पण इंटरेस्टिंग गोष्ट होणार एवढं नक्की आहे. सो चला. चलो आज कुछ तूफानी करते हैं. गेले मला सोडून. चलो ओके, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या घरी, आपल्या गावात. हो काका, किती झाले मित्र? किती झाले किती झाले काका? पार्किंगला लागलेले. किती झाले? पैसे नाही. चलो, फ्री मध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंग झालेलं. आणि हा जो कार्यकर्ता आहे, तर आपण आपले रेग्युलर व्हिडिओ बघतो, बट इवन लास्ट टाइम मला बोलला होता की मला तुझ्या ब्लॉग मध्ये यायचं, आणि आज आम्ही आता एवढं म्हणजे फिरायला गेलो, सगळं काय झालं. चलो ठीक आहे. मला तुम्ही पार्सल आणलं पार्सल. पार्सल पार्सल आता थोडा वेळ निघेल. पार्सल कुठे? तर इथे पाठी आपल्या बन्नीचं घर बघू शकता, आणि घराच्या शेजारीच अशी भात शेती लावलेली आहे. आता हा सीझन चालू होईल भात काढायचा, बघूया तो पण ब्लॉक करूयात. आणि आता डिस्कशन चाललंय की पुढे काय करायचं, तर एक प्लॅन आहे आपला जो मागच्या ब्लॉग मध्ये पेंडिंग राहिला होता. तर जो तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेल की प्लॅन काय होणार आहे. तसं मी सांगेल तुम्हाला पुढे गेल्यानंतर, संध्याकाळी 4 नंतर तो प्लॅन होणार आहे. सो तोपर्यंत हा असा टाइमपास. आणि जो प्रतीक आल्या तर तो रुसलेला, बिकॉज त्याने पार्सल आणायला सांगितलं होती नीरा, तर आणली नाहीये. सो चलो तर ना, ऍक्च्युली हा जो प्लॅन निरा प्यायचा तो कालच झाला होता. जे आपले दाजी आहेत, गणेश दाजी, तर ते रेग्युलर ब्लॉग बघतात आपले, ते आता हा जो ब्लॉग बघत असतील. तर दाजी सॉरी, काल काय आपल्याला पॉसिबल नाही झालं, आणि आज आता आम्ही निरा पिऊन आलेलो आहे. कालचा प्लॅन आज झालेला आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आता बरंच काय होणार दिवसभरामध्ये. सो लाल्या आहेस ना संध्याकाळी? प्लॅन फिक्स आहे आता, नाही कुठे जाणार. जायचं म्हटलं आता? एक्सरा 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 नसतो रे, एक्सरे. बरं ठीक आहे, असं आता असू दे. नंबर 45 आपल्या मैत्रिणींना घेऊन चाललेला आहे, बघू शकता. ओके, आता वाजले 5, खूप लेट झालाय. मागच्या वेळेस पण आपल्याला खूप लेट झालता, तर आता अंधार पडायच्या आतमध्ये जावं लागेल.
आणि शूट करायचे, त्यामुळे लवकर जावं लागेल तिकडे. आणि आता कुठे चाललोय काय चाललोय आता बस झाला सस्पेन्स, तर मी सांगतो तुम्हाला कुठे चाललो आपण ते. सो मी काही गोष्टी प्रेझेंट करतो, तुम्ही अंदाज लावा काय प्लॅन होणार आहे वगैरे वगैरे. सो चलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघू शकता एव्हरेस्ट, तो फुल सेटअप रेडी, सगळं काय मटेरियल घेतलेलं आहे आपण, आपली गाडी पण रेडी आहे आणि इथे पार्टनर्स पण रेडी आहेत. सो अभी चलो. ओके, सो फायनली आपण आपल्या पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहे. तर हीच ती जागा जिथे आपल्याला चहा, म्हणजे हाच तो प्लॅन आहे जे आपण सकाळपासून डिस्कस करतोय. सो चहा करणार आहोत आपण, आणि आता 5:15 वाजलेत, सूर्य डोंगराच्या पाठी गेलेला आहे, त्यामुळे आता लवकरच अंधार पडायला सुरुवात होईल. सुही झालेली छोटीशी चूल, आता फाटी मिशन फाटी फाट्यांच्या शोधामध्ये एवढं वरती चालत आलेलो मी. कोणी फाटी देते का फाटी? ऐक कंटाळा आला, अजून एक पण फाटा नाही सापडलेले. कधी होणारे प्लॅन? चूल रेडी आहे आणि आपलं मूल चूल पेटवायचा प्रयत्न करते, पण वाऱ्यामुळे काय चूल पेटत नाहीये. सो आता एक तर अगोदरच लेट झालेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टीला अजून किती वेळ लागणार आहे काय आयडिया नाहीये. फायनली प्रत्येक लाल्या ज्याला बोललो तुम्ही फाटी घेऊन ये, आणि तो एक फक्त 3 काटके घेऊन आलेला आहे. 3 काटक्यामध्ये काय होतं, एक तर चूल नाही पेटत आहे. इकडे हर्षद साई आणि लेडीज डिपार्टमेंटचं देखील आगमन. 15 मिनिटं झालं चूल पेटवत आहेत. चूल काय पेटत नाहीये, वारं खूप आहे. मग आता एक जुगाड याच्यावरती, आणि तो जुगाड असा की आपली गाडी कधी कामाला येणार. सो गाडीतलं थोडंसं पेट्रोल काढूयात आणि मग चूल पेटूयात. तर संकेतचे अथट प्रयत्न चालू आहेत पेट्रोल काढण्यासाठी. सो देखते आहे चलो पेट्रोलचा प्रयोग आणि यशस्वी. काय वाजवा? ही जी आयडिया आहे ना ती माझी होती, सगळं क्रेडिट मला जात. मी सांगितलं त्याला की पेट्रोल काढायला. सो ही माझी आयडिया होती, मीच सांगितलं त्याला. सो काय नाही डेअरिंग वगैरे, काय नाही डेअरिंग, मी सांगितलं म्हणून तू पेट्रोल काढलं, नाही तर अजून तिथे ते काटक्या टाकत बसला असता. सो प्रयोग आपला सक्सेसफुल झालेला आहे, आता बघूयात पुढे. चलो आणि इथे टोपाला बूट घ्यायचा कार्यक्रम, बिकॉज टोप काळा पडेल नंतर. सो म्हणून ही प्रोसेस. ओके, सो टोप पण आपला रेडी झालेला आहे. कष्टाची काम म्हणजे लाडून मिस करतो. साखर आपले शेफ मुंबईवरून आलेले गणेश बरदाडे आपल्याला सांगतील की चहामध्ये साखर कशा पद्धतीमध्ये टाकायची. सो हा ओके. सो ऑलमोस्ट चहा झालेला आपला एक, आता उकळल्यानंतर चहा आपण घेऊयात प्यायला. तर थोड्या वेळानंतर अंधार पडेल, त्यामुळे शूट करायला जमेल नाही जमेल काय आयडिया नाहीये. त्यामुळं एकदम मस्त असा प्लॅन झालेला आहे. थोडा लेट झाला पण थेट झाला. आणि हा जो माणूस आहे ना, ह्या नालायकामुळे प्रत्येक व्लॉगमध्ये उशीर होतो, लेट होतो आणि काहीतरी कधी कधी फ्लॉप पण होतो आपला प्लॅन. सो काय बोलशील या गोष्टीवर? सॉरी बोलला मला.
याद रोड़े खोया आज उन गुफाओं में है चंदा जाके पीछे चिपटा रात इन पहाड़ों के चमकता जुगनू जैसे तारे ला इन फिजाओं में लपक के बांधा मैंने फीता छाप छोड़े चला मुझे किस किस ने क्या क्या कहा भटकता रहा मैं सिर्फ आवारा मैं एक बादल में चलता रहा गगन बरस पड़ा तो आवा ओके सो फाइनली आपलं म्हणजे चहाचा प्लॅन झालेला आहे आणि आजच्या व्लॉग मध्ये एवढंच तर बघूयात पुढे आपल्याला काय करता आलं तर आणि आता अंधार पडलं त्यामुळे काय दिसत नाहीये सो आता जाऊयात घरी आणि मिलते नेक्स्ट व्लॉग मे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आईशोबत फुल हट आहे हे काय होतं म्हणजे चहाला स्पॉन्सरशिप माझी त्यांना चहा करून दिला बिस्किट्स वगैरे सगळे आणले होते आणि हे बर ठीक आहे चलो चला हे नाही लोक करत सबस्क्राईब पण तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट करत आलेला आहात आणि 800 सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झाली आहे मी दिसत नाहीये तुम्हाला अंधार पडलेला आहे खूप बट प्लीज जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये सो बघा मी दिसत नाहीये बरोबर आहे की मी दिसत नसेल तुम्हाला इथे बट तिथे कुठेतरी खाली रेड कलर मध्ये सबस्क्राईबचं बटन दिसेल तुम्हाला सो सबस्क्राईब करायला विसरू नका सो चलो तर या सीझन मधली पहिली शेकोटी सगळी आपली गँग तर या शेकायला